शनिवार रविवार ची सुट्टी आणि त्यातच मिळणारा मुसळधार पावसाचा इशारा यामुळे गेल्या महिन्याभरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची झुंबड उडू लागली आहे। प्रवेशद्वार उघडण्याआधीपासूनच पर्यटक नॅशनल पार्कच्या बाहेर गर्दी करतायत। पार्कच्या अंतर्गत प्रवासासाठी असणाऱ्या बससाठी लांबच लांब रांगा दर रविवारी पाहायला मिळतायत। दर वीकेंडला 12 ते 15 हजार पर्यटक नॅशनल पार्कला भेट देतायत। रिपरी पाऊस तर सुरू असतो, पण पावसाचा जोर वाढला की पर्यटकांच्या उत्साहालाही उधाण येतं। इथं येणारे बहुतांशी पर्यटक आवर्जून कान्हेरी लेणी पाहायला जातात। एरवी कोरड्या असणाऱ्या कान्हेरीच्या परिसरात पावसामुळे वाहू लागलेला झरा पाहताच पर्यटक पाण्यात उड्या घेतात आणि एकच कल्ला करतात। बिल्डिंग मधल्या मैत्रिणी बरोबर इथे फिरायला आली आम्ही। खूप वर्षांनी भेटले आणि खूप एन्जॉय केलं आणि आज रविवारचा दिवस होती, सुट्टी होती, तर विचार केला की सकाळीच लवकर येऊन इथे हा पावसाचा अनुभव घ्यावा आणि खूप मजा आणि मस्ती करावी। आता आपण मुंबईत राहतो तर मुंबईत खूप गडबड असते, आपण ऑफिसमध्ये जातो आणि खूप बिझी असतो, पण इथे यावं आणि लोकांनी निसर्गाच्या रम्य परिसरात एन्जॉय करावं असं म्हणावं लागतं। हिरवा निसर्ग, कान्हेरी लेणी, त्यातून वाहणारे झरे याच्या सोबतीला मोफत मनोरंजन करणारे हे माकडचाळे कॅमेरात कैद केल्याशिवाय पर्यटक पुढे जात नाहीत। स्थानिक आदिवासींकडचा रानमेवा खाण्यासाठीही झुंबड उडते। कान्हेरीवरून परत जाण्यासाठी बस थांब्यावर लागणाऱ्या रांगेची ना सुरुवात दिसते ना शेवट, पण तरीही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम असतो। गगनचुंबी इमारती, ट्रेनचा भोंगा, वाहतूक कोंडी, प्रदूषण या सगळ्यात एकच विसावा मुंबईकरांना ताजतवानं करतो, तो म्हणजे नॅशनल पार्क। नमिता धुरी, लोकमत, मुंबई, बोरिवली।